आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. साताऱ्यातील लाच स्वीकारल्या प्रकरणी तिघांना सक्त मजुरीची शिक्षा. बिगर शेती प्रकरण करण्यासाठी सातारा कार्यालयातील नगर रचनाकार, सहाय्यक नगर रचनाकार व खाजगी आर्किटेक्ट या तिघांना लाचेची मागणी करून ती स्वीकारल्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एन एल मोरे यांनी तिन्ही आरोपींना 4 वर्षाची सक्त मजुरी व प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. आसाराम मोहनराव चंदनशिव, वय वर्ष 55, मूळ राहणार कोथरूड पुणे. संजय तानाजी फरांदे, वय वर्ष 54, मूळ राहणार सदर बाजार सातारा. राहुल हनुमंत भोकरे, वय वर्ष 37, राहणार कमानी हाऊस जवळ गुरुवारपेठ सातारा. अशी शिक्षा लागलेल्या तिघांची नावे आहेत. यातील आसाराम चंदनशिव व संजय फरांदे अधिकारी, तर राहुल भोकरे हा खाजगी आर्किटेक्ट आहे. लाच प्रकरणी तक्रारदार प्रकाश रघुनाथ माने, वय वर्ष 57, राहणार शुक्रवार पेठ फलटण, यांनी तक्रार केली आहे.